तो वेबिलिटी असा विषय झाला आहे का शाळेत आणि काय ऐकलंय नाही ऐकलंय फक्त प्रोबॅबिलिटी बद्दल बर स्टॅटिस्टिक्स असा एक भाग असतो गणितात ऐकलं सर अरिथमॅटिक ज्योमेट्री स्टॅटिस्टिक्स असं स्टॅटिस्टिक्स म्हणजे काय माहिती आहे का थोडस काय अंदाज स्टॅटिस्टिक्स म्हणजे सगळे काही जे काही वेगवेगळा डेटा असतो वेगवेगळे आकडे असतात त्यांचा वापर करून काहीतरी विश्लेषण करणं किंवा त्याचं अनालिसिस करून काहीतरी डेटा इंटरप्रिटेशन म्हणजे त्याच्यातून काय कळता येईल किंवा काय निष्कर्ष काढता येतील असा थोडासा भाग असतो प्रोबॅबिलिटी थोडंसं त्या बाजूला येतं प्रोबॅबिलिटीची सुरुवात बघणार आहोत आपण पुढे त्याच्या आधी आपण प्रोबॅबिलिटी असा शब्द म्हणजे किंवा संभाव्यता एखाद्या घटनेची संभाव्यता आहे असं आपण केव्हा म्हणतो किंवा केव्हा वापरला जातो असं कोणाला सांगता येईल का असं सहज की संभाव्यता मी इथे वापरू शकतो की असं होऊ शकतं असं आपण केव्हा म्हणतो किंवा होण्याची शक्यता आहे असं बऱ्याचदा म्हणतो मॅच सध्या बघताय ना की नाही बघत आहे बघतात ना बर पाऊस पडण्याची शक्यता आहे असं आपण म्हणतो म्हणजे आपले जे काही वेदर फोरकास्टिंग किंवा हवामान सांगतात दररोज वेगवेगळ्या चॅनल्सवर किंवा बातम्यांनंतर तर ते थोडंसं असंच असतं की पाऊस पडण्याची शक्यता आहे वगैरे वगैरे तर हे थोडंसं प्रोबॅबिलिटी या याच्यात येतं मग प्रोबॅबिलिटी म्हणजे नुसतं अंदाज वर्तवणं हवेत तीर मारणं की आज रन चांगले चालू आहेत मग भारत जिंकेल असं म्हणण्यापेक्षा त्याला काहीतरी थोडंसं मॅथ्स आपण का बरं शिकतो की काहीतरी थोडंसं त्याला लॉजिक किंवा प्रूफ असं देत असतो आपण वेगवेगळे प्रमेय जे असतात थेरम्स असतात आपण ते प्रूव्ह करत असतो नुसते तसेच ॲक्सेप्ट करण्यापेक्षा तर थोडंसं तसं मॅथमॅटिकल आपल्या बोलण्याला बेस मिळावा म्हणून प्रोबॅबिलिटीचा थोडासा अभ्यास सुरू झाला प्रोबॅबिलिटीचं सुरुवात जी काही आहे ती सगळ्यात आधी गॅम्बलिंग किंवा पत्ते खेळणं किंवा जुगार खेळणं असा जो प्रकार असायचा की लुडो टाकायचा आणि जो जिंकेल किंवा पत्ते खेळायचे पत्त्यांमध्ये जो जिंकेल ते पैसे जिंकायचे असं युरोपात पूर्वीच्या काही 17व्या 16व्या शतकात बऱ्याचदा चालायचं मग असाच एक खेळणारा माणूस होता त्याला असं वाटलं की मी नेहमी हारतो किंवा जिंकतो तर थोडंसं मला काहीतरी त्याच्या मागचं सायन्स माहिती असेल क्लू माहिती असेल तर मी जिंकू शकतो लवकर बरोबर आहे म्हणजे मला त्याच्या मागची ट्रिक असं जे म्हणतो आपण ते माहिती असेल तर मला सोपं पडेल म्हणून मग त्यांनी काय केलं की ब्लेझ पास्कल म्हणून एक त्याचा मित्र होता तो त्या काळाचा शास्त्रज्ञ होता अभ्यास करणारा त्याला पत्र लिहिलं की बाबा असं असं माझा प्रश्न आहे तर तू काहीतरी मला मदत कर तू नेहमी विचार करतो काहीतरी सायंटिफिक विचार करतो वैज्ञानिक कारण शोधत असतो त्याच्यावरही अभ्यास करावा असं मला वाटतं मग ब्लेझ पास्कलनी काय केलं त्याचा आणखीन एक मित्र होता पेरी फर्टमॅट म्हणून त्याला पत्र लिहिले आणि आपण हा विषयावर अभ्यास करू असं बोलणं सुरू केलं या दोघांचा जो काही पत्रव्यवहार झाला त्याच्यातून प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता असा हा नवीन विषय जो आहे तो उदयाला आला असं मानलं जातं म्हणजे हे दोन सुरुवातीचे ते अध्वर्य होते ज्यांनी प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता या विषयाचा अभ्यास पुढे सुरू केला मग आता प्रोबॅबिलिटी म्हणजे नेमकं काय मराठी कळतं ना का इंग्लिश असं पाहिजे मराठी चालेल इंग्लिश मराठी मी सेमी इंग्लिश बोललेलं तर व्हॉट इज प्रोबॅबिलिटी तर प्रोबॅबिलिटीचं मेजर ऑफ हाऊ लाईकली अँड इव्हेंट विल ऑकर पण मग ही तर तशीच डेफिनेशन झाली जसं आत्याने सांगितलं की ढग आले आणि मी म्हटलं पाऊस पडू शकतो पडेलच असं नाही मग त्याला मॅथ्स कुठे आलायच्यात मग मॅथ्समध्ये काय शिकायचं ना म्हणून मग थोडंसं वेगळं त्याला एक परिमाण दिलं गेलं की प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स अपॉन टोटल नंबर ऑफ आउटकम्स आता याच्यात इव्हेंट अशी एक आधी डिफाईन केलं की कुठल्या घटनेची मला प्रोबॅबिलिटी काढायची आहे मला जर प्रोबॅबिलिटी काढायची आहे कॉईन टॉसिंगचं एक बेसिक उदाहरण दिलं जातं कॉईन टॉस करणे हा माझा एक नाणं फ्लिप करणे असा माझा एक जर समजा असेल हा इव्हेंट झाला ही एक घटना मी स्टडी करतोय आता याचा आउटकम मला काय पाहिजे शर्यत लावल्या जाते किंवा एखाद्या हिंदी पिक्चरमध्ये असतो हिरो उडवतो आणि जर समजा हेड पडलं तर तू जिवंत राहणार नाही पडलं तर मग मरणार असं वगैरे जे असतं तसं तर आता जर हेड पडून जर मरणार असेल तर आणि माझं फेवरेबल आउटकम हेड असेल मला त्याला मारायचं आहे आणि मला हेड पाहिजे तर फेवरेबल आउटकम माझं झालं हेड आणि नंबर ऑफ टोटल आउटकम्स म्हणजे कॉईन फ्लिप केल्यानंतर काय येऊ शकतं आउटकम एकतर चीत किंवा पट चीत पट हेड टेल येतं आहे लक्षात हे दोनच पॉईंट्स येऊ शकतात त्यामुळे सगळे आउटकम्स किती झालेत टोटल आउटकम्स किती झाले दोन आणि त्यात फेवरेबल आउटकम म्हणजे मला हेड पाहिजे आहे किंवा मला टेल पाहिजे आहे तर फेवरेबल आउटकम काय आहे मला किती झालेत नंबर एक तर अशा प्रकारे मग डिफाईन केली गेली प्रोबॅबिलिटी थोडंसं की
कॉइन टॉस केला आहे तर पॉसिबल आउटकम्स काय आहे, हेड आहेत किंवा टेल आहेत, जुन्या काळाचं नाणं आहे ते, त्याच्यावर हेड आणि टेल दिसतं बरोबर म्हणून घेतलंय. तर आता मला हेड हवा असेल तर हेड तर किंवा टेल ही जी काही आहे, मग यांची प्रोबॅबिलिटी काय होईल, तर टोटल नंबर ऑफ आउटकम्स 2 आणि नंबर ऑफ फेवरेबल आउटकम्स 1 हेड किंवा टेल, त्यामुळे 50-50 चान्स असतो. म्हणजे मी कॉइन टॉस केलं तर एक तर हेड पडेल किंवा टेल पडेल, दोघांची सारखीच प्रोबॅबिलिटी आहे पडण्याची, असं प्रोबॅबिलिटी डिफाईन केलेलं आहे. येत आहे लक्षात सगळ्यांच्या? आता थोडस दुसऱ्या उदाहरणाकडे जाऊ. पत्ते किंवा आपले जे कार्ड खेळले जाते आपले, किती पत्ते असतात एका याच्यात? 52 बरोबर आहे. मग आता जर समजा मी एक कार्डचं पॅक घेतला, डेक घेतला हातात आणि तुम्हाला म्हटलं की याच्यातला एक पत्ता तू निवड, आणि तो काहीतरी मी विचारला की राजा असेल किंवा राणी असेल, तर याची प्रोबॅबिलिटी कशी काढणार? आता माझ्या हातात 52 पत्ते आहेत, म्हणजे टोटल नंबर ऑफ आउटकम्स किती आहेत? 52. म्हणजे तुम्ही जे निवडलेले आहेत, एक पत्ता तुम्ही जो काढणार तो 52 प्रकारच्या पत्त्यांपैकी एक कुठला तरी असेल, बरोबर आहे? म्हणजे टोटल नंबर ऑफ आउटकम्स 52. आता मी जर तुम्हाला म्हटलं की राजा आला तर तुम्ही जिंकणार, तर असे किती राजे असतात? म्हणजे तुमचे फेवरेबल आउटकम काय झालं? 4. 4 याच्यातले 4 राजे, त्यामुळे जर 4 पैकी एक निघाला कुठलाही तरी तुम्ही जिंकणार आहात. म्हणजे तुमची जिंकण्याची प्रोबॅबिलिटी काय होईल? मग 4/52 बरोबर आहे. येत आहे लक्षात? असंच वेगवेगळं उदाहरण दिलेलं आहे. प्रोबॅबिलिटी ऑफ गेटिंग रेड कार्ड, रेड कार्ड मग किती असतात लाल रंगाचे कार्ड? 26. मग 26/52 म्हणजे 50-50 चान्स परत असा आलेला आहे त्याच्यात. असं थोडस आहे. याच्यात थोडासा सेट थिअरीचा उपयोग होईल. सेट माहिती आहेत ना सगळ्यांना, सेट का रिवाइज करायचं आहे की पुढे जायचं, थोडस एकदा घ्यायचं का सेट्स बद्दल? याच्यात म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्स, म्हणजे दोन एक अगदी संबंध नसलेले दोन इव्हेंट असतील तर त्यांना परस्पर, म्हणजे एकमेकांपासून वेगळे असलेले इव्हेंट्स, तर ए आणि बी हे दोन इव्हेंट्स आहे. युनिव्हर्सल सेट जर एस म्हणून मी डिनोट केला, त्यात ए आणि बी हे टोटली म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह इव्हेंट्स आहे, एकमेकांचा काही संबंध नाही, एकाचं होणं दुसऱ्याच्या होण्याशी काही निगडित नाही आहे, बरोबर आहे? म्हणजे इथे इव्हेंट ए इज नॉट अफेक्टेड बाय प्रेझेन्स ऑफ इव्हेंट बी असं आपण म्हणतो. आणि कॉम्प्लिमेंट ऑफ इव्हेंट माहिती आहे ना, जर ए कॉम्प्लिमेंट विचारला तर काय असेल? ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय? सेटचं माहीतच नाही का? ओके ओके ठीक आहे. कुठलाही इव्हेंट किंवा एखादा नंबर बॉक्स असेल आपल्याला, एलिमेंट्स कशा डिनोट करायचे, तर एक सेट असा कुठल्याही गोष्टींचा सेट, तो कशाचाही असू शकतो, नंबर्स असतील, प्राणी असतील, काही असतील, असं थोडंसं डिनोट केलं गेलं लॉजिक डेव्हलप करण्यासाठी. तर आता मी जर समजा हा बॉक्स काढला आणि याला म्हणतो युनिव्हर्सल सेट ऑफ रियल नंबर, त्याच्यात सगळे रियल